पुढे साहेब, शिक्षण अधिकारी टोटरे साहेब, कर्तव्य दक्ष असे विद्यालयाचे मुख्याध्यापक चंदनकर सर, मान्य मुख्याध्यापक पटणे मॅडम व इतर जमलेले सर्व माझे शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थी मित्रांनो, आज प्रथमतः तर एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला आपण मला बोलवलं त्याबद्दल सर्व शाळेचं आणि चंदनकर सरांचे मी आभार व्यक्त करतो. कारण आज ह्या विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम बघून मला माझ्या बालपणाची शाळेतली आठवण आली. कारण मी जेव्हा 9वी 10वीला होतो तर माझी निवड जिल्हास्तरीय जे प्रयोग आयोजित होता आंतरविद्यालयीन जे असेल तर तिथं माझ्या शाळेतर्फे निवड झालेली होती आणि ते मला 10-15 वर्षाखालीचे दिवस आठवले. तर काय की माणसाला हे विज्ञान हे मिळालेलं वरदान आहे, मानवी जीवनाला मिळालेलं वरदान म्हणजे हे आजचं विज्ञान आहे. कारण आपल्या जेव्हा दिवसाची सुरुवात होते सकाळपासून, सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण गरम पाण्यासाठी गिझर लावतो तिथून, की एखादा विद्यार्थी जेव्हा शाळेतून किंवा आमच्यासारख्या ऑफिसमधून जाऊन थकल्या जाऊन फॅन लावते आराम करण्यासाठी, तिथपर्यंत माणसाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान इन्व्हॉल्व आहे, त्याची आज अंतर्भूत आहे. विज्ञानानं माणसाचं जीवन जास्तीत जास्त सुखकर केलेलं आहे. माणूस हा कल्पक प्राणी आहे आणि त्याच्या कल्पकतेला वाव द्यायचं काम ते विज्ञानानं होतं आहे. आणि त्याच प्रकारचं जे लहानचे मुकले जे आमचे सहकारी आहेत किंवा तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत यांनाच भविष्यात चांगले सायंटिस्ट, इंजिनियर, डॉक्टर बनण्याची जी प्रेरणा मिळते ती आज ह्या अशा विज्ञान प्रदर्शनामुळे मिळते. आणि ते जे ते प्रेरणा मिळण्याचं काम ह्या पूज्य साने गुरुजी विद्यालयानं केलं आहे त्याबद्दल खरंच मी त्यांचं कौतुक करतो. की बा शासनातर्फे तर तालुका लेवलवर आमची पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत होते साहेब, पण एक तुम्ही आपल्या जे विद्यालय स्तरावर बी तुमच्या तुमच्या ठेवून एक प्रेरणा केली किंवा जे शासनातर्फे होणारच आहे भविष्यात पूर्ण शाळांचं त्याच्यासाठी एक तुम्ही त्यांची पहिली पायरी सराव करून घेतलेली दिसतोय. आणि मी बघतोय की बा किती एक कल्पकता वापरलेली आहे. किंवा एखाद्या म्हणजे एक दोन तर अशा गोष्टी होत्या की एखाद्या सायंटिस्टला बी सुटल्या नसताना अशा गोष्टीचा अंतर्भाव हा छोट्याशा चिमुकल्याने केलेला दिसतोय. कुणी बनवलेला आहे तिथ बसून, म्हणजे जीवनात ज्या कल्याणकारी गोष्टी असतात तिथून जे सुरुवात झाली ते शेवटी विनाशापर्यंत. कारण आपल्या हातात आहे विज्ञानाचा घोडा कसा लोकांच्या कल्याणासाठी दौडवायचा का विनाशासाठी, हे सगळं आपल्या कोणाच्या आपल्या हातात आहे. तुम्ही बघतात आजकाल सर्व इतर शिक्षक वृंद आणि विद्यार्थी बघत असतील की जगामध्ये काय चाललंय. आज विज्ञानामुळं जे क्रिटिकल शस्त्रक्रिया असतात मेंदूची असेल हृदयाची असेल ती बी व्हायली आणि जिथे जाते माणसं वायू प्रदूषणानं आपल्या पहिल्या प्रयोगाची मी बघून सुरुवात केली. नंतर त्यांनी एकाने मला कूलर दाखवलं आणि जे शेवट झाला ते त्यांनी तो गोळ्या उडवून दाखवला. तर हे सगळं आपल्या इथं तुमच्या हातात आहे की त्या विज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी कशासाठी करायचा, आपल्या भल्यासाठी होऊ शकतंय, आपल्या संरक्षणासाठी बी होऊ शकतंय आणि विनाशासाठी होऊ शकतंय. कारण आजचे तुम्ही विद्यार्थी उद्याचे देशाचं भवितव्य आहे. तुम्ही याच्यातून प्रेरणा घेऊन जर कुठं शास्त्रज्ञ झालात, कुठं इंजिनियर झालात किंवा ते इंजिनियर होऊन परीक्षा देऊन माझ्यासारखे तहसीलदार झाला तर त्याच्यानं भलंच होईल तुमचं आणि घरच्यांचं. पण तेच कुठंतरी विनाशासाठी वापरलं तर तुम्ही स्वतःचा नाश होईल आणि ह्याचा होईल, हे मी या ठिकाणी चुकी सांगतो. आणि खरं मला म्हणजे शाळेचं कौतुक करावं वाटले कारण या विज्ञान प्रदर्शनातून खूप सारी प्रेरणा मिळते. मी 2006 ची गोष्ट आहे, मी लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर या ठिकाणी बोर्डिंग स्कूलला शिकायला होतो आणि लातूर जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये माझी निवड झाली होती माझी आणि माझ्या 2 मित्रांची जे शाळेतर्फे. आणि तिथं तेव्हा 2006-07 लातूरचे जिल्हाधिकारी कार्यालय सर आले होते आणि मला आठवते माझ्या आयुष्यात मी पहिल्यातच जिल्हाधिकारी सर बघितले होते. आणि मला तेव्हाच वाटलं की त्या विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरीय 2006 की आपण मी जिल्हाधिकारी व्हावं. ठीक आहे, मी तेवढी मोठी छलांग नाही पण तहसीलदार तरी झालो. तसंच आज मी तर आलोय आपल्याशी संवाद साधता मिळाला. तुमच्यातल्या 10 जणांना जरी की भविष्यात प्रशासकीय अधिकारी व्हावं वाटलं आणि त्या दिशेनं वाटचाल झाली तर माझं इथं येणं सार्थक झाल्यासारखं आहे. आज थोडं वेळेअभावी मला मीटिंग असल्यामुळं मी इथंच विराम घेतो. पण चंदनकर सर, पटणे साहेब, मी इथं जवळच राहतोय गल्लीत
तर मला एखाद्या दिवशी बोलवा, मी मुद्दा नंतर वेळेनुसार सर्व मुद्दे मुलांशी येऊन संवाद साधेल, किंवा त्यांना काही भविष्यातील कशा वाटचाली आहेत शिक्षणाच्या त्याच्याबद्दल चर्चा करा. एवढं बोलून माझे मी दोन शब्द संपवतो.